आकाशवाणी नागपूर अर्चना दाणे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे एका साध्या पोस्ट कार्डाची दखल घेऊन न्यायदान करताना आदर्शवाद आणि सुलभतेनं न्याय देणं हे कौतुकास्पद आहे. न्यायदान पद्धतीमध्ये जनहित याचिका परंपरेत भारताचा प्रमुख सहभाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल आणि आसाममध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ केला. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पायाभूत सुविधांच्या पूर्ततेची मागणी अनेक वर्षांपासून तिथल्या जनतेची होती, पण पूर्वीच्या सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असं यावेळी पंतप्रधान म्हणाले. विकासाच्या दृढ निश्चय आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता पडणार नाही यासाठी आमचं सरकार खात्री करेल असंही ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथल्या पायाभूत सुविधांच्या भूमिपूजन प्रसंगी आज म्हणाले. बिहारमधील मोतिहारी इथं राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी संयुक्तपणे 3 दिवसीय कृषी कुंभाचं उद्घाटन केलं. विविध राज्यातील 15,000 शेतकरी आणि 200 कृषी संशोधक या कुंभामध्ये सहभागी होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी क्षेत्रामधील विविध संधी यांची माहिती देणं हा या कृषी कुंभाचा प्रमुख उद्देश आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध असल्यानं बियाण्यांपासून बाजारापर्यंतच्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. निवडणूक आयोगानं येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नावं नवीन नोंदणी, मतदार ओळखपत्रात बदल किंवा सुधारणा करण्याच्या दृष्टीनं मतदार पडताळणी आणि माहिती कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यासाठी आयोगानं सर्व जिल्ह्यांमध्ये संपर्क केंद्राची स्थापना केली असून यासाठी मतदार मदत क्रमांक 1950 संपर्क करता येणार आहे. जम्मू आणि काश्मीरनं लडाखसाठी वेगळा प्रशासकीय आणि महसूल विभाग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या विभागात लेह आणि कारगिल जिल्ह्यांचा समावेश असून लेह इथं याचं मुख्यालय राहील. तसंच लडाखसाठी विभागीय आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्या पदनिर्मितीसाठीही मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमधील सुमारे 1.9 मिलियन पाऊंड इतक्या मालमत्ता खरेदीमध्ये पैशांची अनियमितता आढळून आल्याच्या आरोपाप्रकरणी व्यावसायिक रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचालनालयापुढे हजर करण्यात आलं. यापूर्वी 2 वेळा या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाला वड्रा यांच्या लंडनमधील 2 घरं, 6 सदनिका आणि इतर नवीन मालमत्तेची माहिती मिळाली आहे. आदिवासी समाजाची फार मोठी परंपरा आहे. जल, जमीन, जंगल यांचं संरक्षण करण्याचं काम आदिवासी समाजानं केलं. वेगळी संस्कृती जपली, ही संस्कृती टिकली पाहिजे कारण ती फार समृद्ध आहे. या थोर परंपरेला नागपूरकरांनी जपलं पाहिजे यासाठी आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी समारोप प्रसंगी सांगितलं. यावेळी नागपूरकर राजा या महानाट्याचं सादरीकरण करण्यात येत आहे. राज्यातील 80% शेतकरी हे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होतील अशी माहिती राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्र सरकारच्या या योजनेचे राज्यभरातून सुमारे 1,20,00,000 लाभार्थी आहेत असंही त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.